इथं पालकांनाच प्रोसेस करावं लागते आधी आणि मग मूल घडवावं लागतं. मूल घडतं ते ऑटोमॅटिक पालकांना दिसतं की मॅडमने जे बोललं ते केलं, पण तिथं नाही, आधी करावं लागतं आणि मग पालक बोलतात. ते मॅडमला तर माहितच असेल की माझा मुलगा पुढे गेला की नाही, असं आहे तिथं क्लासेसमध्ये. मी कारण 3 दिवसावर तेच अनुभवते माझ्या क्लासेसमध्ये या क्लासेसमध्ये किती फरक आहे, काय काय करायचंय. कारण पुन्हा परत मला वाटतं की मी काहीच नाही, जे क्लासेस घेतो ना ते झिरोच आहे. हे घेतल्यानंतर कुठेतरी एक स्टेप चढतीये असं मला वाटलं. खरंच बरं का मॅडम? त्याच्यात तुमच्याकडे पाहून तर मग लईच वाटलं, तर मग काहीच नाहीये मी. की जे क्लासेस घेते ना त्याच्यापेक्षा याच्यामध्ये ब्रेन डेव्हलपमेंट पण आहे, खूप काही शिकायला पण मिळतं, चर्चा पण करायला मिळते. आणि वरतून अजून काय वाटतं माहित आहे का? की नाही गडे पावर, हिंमत येते. नाही, माझ्याजवळ आहे टॅलेंट, मॅडम सांगतात म्हणजे माझ्याकडे आहेच टॅलेंट असं वाटतं. पण त्याच्या त्या क्लासेसमध्ये या क्लासमध्ये खरं खूप फरक आहे. पण आनंदी तेवढाच भेटतो बरं का मॅडम? मला खूप आनंद भेटतो. मला मी इथून गेले ना एकदम माइंड फ्रेश न जाते, मी घरी एकदम फ्रेश माइंड न जाते. असं थकवा वाटत नाही, लहानचा प्रवास केला असा अजिबात वाटत नाही. एक तास मुलांसोबत चिडचिड होत नाही म्हणजे. असं मी जर क्लासेस घेतले ना की क्लास घेऊन जर उठून बसली मी की मला वाटतं की आता मला कुणीच बोलू नये, मी शांत बसली पाहिजे. अशी इतकी चिडचिड होती माझी, मुलांवर खूप चिडचिड होती. पण इथून गेल्यानंतर नाही वाटतं, चल श्रेयस मी तुला काहीतरी शिकवते, चल असं माझ्या मुलाला म्हणते, चल बस बरं पटकन असे म्हणते. तो येऊन बसतो माझ्या बाजूला पटकन, म्हणजे काहीतरी शिकण्यासारखं आहे. अभ्याकस म्हणजे काय माहित आहे का? फक्त मॅथ पुरतं नाहीये. अभ्याकस मध्ये अभ्याकस हे फक्त नावाला ट्रेनिंग देतात मॅडम, पण मॅडम खूप काही शिकवतात. त्याच्यामुळे ब्रेन इतकं डेव्हलप होतं ना मॅडम, खरंच माइंड फ्रेश होतं. माझं तर होतं बरं का, घरी गेल्यावर मी 4 गोष्टी व्यवस्थित. आणि माझ्यात मॅडम खरं सांगते, मी 4 दिवसातच इतका बदल झाला ना तुमच्या बोलण्यानं. तसं मी माझ्या मुलावर इतकं खेसकायची, इतकं बोलायची ना त्याला मी, की ते म्हणजे 80% कमी झालेलं आहे माझं. का तर इथून गेल्यानंतर माझं माइंड उलट फ्रेश राहतं की नाही मॅडम ना मला काहीतरी शिकवलं. म्हणजे मुलांना मारणं कमी झालं, बोलणं आपण आपलं बसतो ना, ते आपाप आपल्या जवळ येतात. ते आल्या दिवशी हे काय त्याच्यामुळे ना खूप म्हणजे माइंड तरी फ्रेश होतच, पण ग्रास्पिंग पावर सुद्धा वाढते मॅडम माझी. शांत राहणे, विचार करणे, प्रतिउत्तर. बाहेरच्या लोकांचं कोण काय करत हा विचारच येतच नाही डोक्यामधनं. फक्त मी आणि माझं एवढंच येतं, दुसरं काहीच येत नाही. दुसरं ते खरंच मॅडम थँक्यू बरं का, खरं त्या 35,000 नाहीये काही, पण त्या 35 पेक्षा 35 लाखाच्या वरचं ज्ञान मिळते. खरंच खूप ज्ञान मिळतं, हिंमत तर खूपच मिळते मला. मी कधी इथून एवढा सुद्धा प्रवास करायची नाही करायची इतकी.